डॉक्टर मला सगळ्यात आधी हाच प्रश्नाचं उत्तर हवंय की या वर्षभरामध्ये मुलांच्या मनावर खूप ताण आला आहे तो त्यांच्यासुद्धा लक्षात आलेला नाही काही मुलांना तो लक्षात आला पण ज्यांना लक्षात आला नाही त्यांना खूप त्रासाला सामोरं जावं लागलंय मग तो ताण पालकांनी कसा ओळखायचा अगदी छान प्रश्न आहे आपल्या लक्षात येईल की गेल्या मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे मा लॉकडाऊन सुरू झालं आणि त्याच्यानंतर आपण सगळेजणं या करोना महामारीला सामोरं जातो आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा की ताण ही एक व्यापक संकल्पना आहे आणि मग त्यामुळे आपोआपच आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय संकल्पनेच्या दृष्टिकोनातून कुबलर रॉस यांनी एक मॉडेल मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण पाच टप्प्यांमधून जात असतो आणि त्या टप्प्यांनुसार आपण सुरुवातीला डिनायल करतो म्हणजे आपण ती गोष्ट जे आहे त्याचा धक्का बसलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला गोंधळल्यासारखं होतं आप त्याच्यानंतर मग आपण काय करतो की आपल्याला राग यायला लागतो ला अँगरचा दुसरा टप्पा असतो आणि मग राग आला की चिंता वाढायला ला लागते आपल्याला इरिटेट व्हायला लागतो आपण मग तिसरा टप्पा जो आहे तो बार्गनिंग म्हणजे आपल्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर गेल्या वर्षीच्या बातम्या आपण इतर देशातल्या पेशंटच्या जास्ती वाचत होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला भीतीची भावना एक प्रकारची निर्माण झालेली होती <laughs> आता जो चौथा टप्पा आहे तो डिप्रेशनचा की ज्याच्यामध्ये सतत आपल्याला राग येतो भीती वाटते आणि गंमत बघा आपल्याला एक मीम दिसतं नेहमी की मार्च दोन हजार वीस मध्ये आपल्याकडे पेशंटची संख्या कमी होती पण भीतीची भावना ही जास्ती होती परंतु आता आपण बघितलं तर मार्च एकवीस किंवा आता या मे मध्ये पेशंटची संख्या जास्ती आहे पण भीतीची भावना कमी झालेली आहे का तर हा पाचवा टप्पा ऍक्सेप्टन्सचा स्वीकाराचा आणि त्याच्यामुळे हा ताणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताण हा आपल्या क्षमतेवर अवलंबून असतो म्हणजे काय तर आपल्यातल्या क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यांच्याशी आपण अंतरक्रिया करत असतो ज्या वेळेला आपल्यातल्या क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यातलं अंतर वाढत जातं त्यावेळेला आपल्याला जो काही अनुभव हो येतो जी काही स्थिती आपण अनुभवत असतो तो म्हणजे ताण आता हा जो ताण आहे हा आपल्या वाघण्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं दिसत असतो खर तर शारीरिक लक्षणांमधून दिसतो मानसिक लक्षणांमधून दिसतो आणि भावनिक लक्षणांमधून दिसतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की गेल्या मार्च पासून झोपेमध्ये बदल झालेले आहेत भुकेच्या hmm. वेळा बदललेल्या आहेत hmm. त्याच्यामुळे पचनसंस्थेच्या तक्रारी वाढलेल्या असतील किंवा छातीत सतत दडपण आल्यासारखं वाटत असेल किंवा अस्वस्थपणा आहे हे सगळं किंवा हातपाय गळून गेलेले आहेत सतत आपल्याला कुठला तरी आजार झालेला आहे अशी भावना निर्माण होतीये हे आपण अनुभवत आहोत आणि पालकांना निश्चित त्याचा अनुभव हो येतो आहे त्याच्या बरोबरीनं आपल्या लक्षात येईल की निर्णय न घेता येणं गोंधळल्यासारखं होणं एकाग्र न होणं एका जागी स्थिर बसताना होणं येणं ही सुद्धा आपल्यामध्ये लक्षणं दिसतात ती मानसिक लक्षणं आहेत आणि त्याच्या बरोबरीनं चिडचिडेपणा वाढणं आक्रमकता वाढणं अक्रस्ताळेपणा हटवादीपणा विनाकारण रडू येणं ही सगळी भावनिक लक्षणं आणि मला वाटतं पालकांच्या हे निश्चित लक्षात येत आहे की आपल्यालाही ताण आहे आणि मुलांनाही ताण आहे आणि त्याला सामोरं जात असताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला ह्या परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे आणि आपल्या क्षमता ह्या सभोवतालच्या परिस्थितीसाठी जुळवून घेण्यासाठी वाढवायच्या आहेत त्यामुळे ताण आहे का तर निश्चित आहे आणि पालकांनी याकडे गांभीर्याने आधी स्वतःचं आरोग्य लक्षात घेऊन मुलांच्या आरोग्याकडे आरोग्या लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं सुवर्ण म्हणजे